एक पर्यावरण पूरक बांधकाम प्रकल्प म्हणून पुण्यातला मगरपट्टा सिटी प्रकल्प प्रसिद्ध आहे. त्याचाच भाग म्हणून इथल्या सौर प्रणालीवर चालणाऱ्या उष्ण जल प्रकल्प अर्थात सोलर वॉटर हीटर प्लांटचा उल्लेख करावा लागेल. अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा इतक्या मोठ्या प्रमाणावर उपयोग करणारा हा देशातला बहुधा सर्वात मोठा गृहप्रकल्प असावा. इमारतींच्या छतावर सर्वदूर बसवलेले सुमारे 8,000 सोलर पॅनल्स, त्यातून उपलब्ध होतं दररोज 11,00,000 लिटर्स गरम पाणी. सात हजार 500 घरातल्या सुमारे 40,000 रहिवाशांना याचा फायदा होतो. या प्रकल्पात सौर ऊर्जेच्या वापरातून सुमारे 1,78,00,000 युनिट्स विजेची बचत होतीये. मगरपट्टा सिटीतली ही एक प्रकारची सौर शेतीच म्हणता येईल, जिच्यातून सदा सर्व काळ सौर ऊर्जेचं उत्पादन सुरू असतं. संपूर्ण प्रकल्पामध्ये अगदी सुरुवातीपासून सौर उष्ण जल प्रकल्प कार्यान्वित आहे. मगरपट्टा सिटीतल्या रहिवाशांना 24 तास गरम पाणी उपलब्ध आहे, त्यात कधीच खंड पडत नाही. विशेष म्हणजे त्यासाठी सभासदांना वेगळे पैसे मोजण्याची गरज नाही. थंड तसंच गरम पाणी एकाच दरानं उपलब्ध आहे, त्यामुळे इथले रहिवासी देखील या सुविधेबद्दल समाधानी आहेत. सोलार एनर्जीमुळे आपल्याला काय आपलं एनर्जी वाचवता येते. मेन म्हणजे इलेक्ट्रिसिटी वापरला किंवा दुसरे नॉन कन्व्हेन्शनल वापरलं तर सगळं एनर्जी कन्झम्पशन होते, जास्त खर्च येतो. सोलार आपल्याला नॅचरली मिळतं, त्या नॅचरलमुळे आपल्याला बरंचसं खर्च होऊन आपलं एन्व्हायरमेंट पण पोल्युशन फ्री होऊ शकतो. इथं मगरपट्ट्यात 24/7 पाणी असतं, त्यामुळे लाईट गेलं तरी सोलारचं गरम पाणी येतच होतं, आणि स्पेशली उन्हाळ्यामध्ये पण त्याचा उपयोग होतो फार आम्हाला. मगरपट्टा सिटी अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथला मैला पाणी प्रकल्प, इथला कचरा प्रकल्प, त्याचप्रमाणे इथली हिरवाई लक्ष वेधून घेते. आज देशासमोर ऊर्जेचं संकट तीव्र होत असताना मगरपट्टा सिटीतला सौर ऊर्जा प्रकल्प निश्चितपणे सर्वांसाठी अनुकरणीय असाच. अरुण मेहत्र सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.